कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत कपिल नगर डीबी स्क्वॉड द्वारे सकाळी 5:30 सुमारास अवैध पद्धतीने तंबाखू विकत असलेल्या आरोपींच्या ठिकाणावर छापा मारण्यात आला व कारवाई करण्यात आली. आरोपी 46 वर्षीय निजामुद्दीनचा होलसेलचा कारोबार आहे. लहान लहान ठेल्यांपासून तर मोठ्या मोठ्या दुकानांपर्यंत तंबाखूचा माल पोहोचवला जायचा. आरोपी उपलवाडी वाडी गोविंदगडचा रहिवासी असून तंबाखूचा माल छिंदवाडा MP मधून बोलवल्या जात होता. पोलिसांनी छापा टाकला असून आरोपीला ताब्यात घेऊन एकूण तंबाखूच्या 14 बोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात जवळजवळ 5 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय. हा अवैध कारोबार मागील 2 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कपिलनगर पोलीस स्टेशन PI अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच PSI संजय वानखेडे, PC आशिष सातपुते, PC गणेश साहूसाकडे यांच्याद्वारे पुढील कारवाई सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदेची रिपोर्ट.